कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण साठ्यामध्ये वाढ होतीये. कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सायंकाळी 7 वाजल्यापासून 50,000 क्युसेक्स तर वारणा धरणातून 8,205 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी वाढून मंगळवारी सायंकाळपर्यंत 27 ते 28 फुटांवर जाण्याची शक्यता आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होतीये. कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सकाळपासून 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने संध्याकाळी 7 वाजता 50,000 क्युसेक्सने पाणी सोडलं जात आहे. वारणा धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे या धरणातून 8,205 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार असल्याचं स्पष्ट झालंय. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी वाढून मंगळवारी संध्याकाळपर्यंत 27 ते 28 फुटावर जाण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणामधील पाण्याची आवक आणखी वाढणार आहे. यामुळे येणाऱ्या 2 दिवसात विसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. विशेषतः वाळवा शिराळा मिरज पलूस तालुक्यातील तसेच महानगर पालिका क्षेत्रातील नदी काठावरील आणि सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि नदी पात्रात कोणीही जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केलंय. जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असताना रुग्णांसह मृत्यूसंख्येत घट झाल्याने दिलासा मिळालाय. 24 तासात नवे 178 रुग्ण आढळलेत तर अवघ्या 1 रुग्णाचा मृत्यू झालाय. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 18 रुग्ण आढळलेत. तसेच आटपाडी तालुक्यात 23 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 23 रुग्ण, खानापूर तालुक्यात 36 रुग्ण, पलूस तालुक्यात 7 रुग्ण, तासगाव तालुक्यात 20 रुग्ण, जत तालुक्यात 16 रुग्ण, कवठेमंका तालुक्यात 11 रुग्ण, मिरज तालुक्यात 16 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 11 रुग्ण आढळले. तसेच म्युकर मायकोसिसचा 1 रुग्ण आढळलाय. जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होते. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,95,948 रुग्ण आढळलेत. त्यापैकी 5,157 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 1,89,139 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,652 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. त्यापैकी 1,117 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील नियमबाह्य कर्जवाटप वसुलीकडे दुर्लक्ष तसेच फर्निचर खरेदीसह विविध प्रकरणातील अनियमितताबाबत बँकेचे संचालक व आमदार मानसिंगराव नाईक यांनी सहकार आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. त्याबाबतची दखल घेत कलम 83 अनन्वय चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी विभागीय सहनिबंधक यांना दिलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर तसेच सत्ताधारी आमदारांच्या तक्रारीने बँकेच्या कारभाराची चौकशी लागल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांची जिल्हा बँकेवर सत्ता आहे. त्यामुळे ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मनमानी कारभार तसेच अनियमितताबाबत बँकेचे संचालक आणि आमदार नाईक यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. तसेच शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनीही वेळ होईल जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार दोन्ही तक्रारींची दखल घेऊन सहकार आयुक्त काकडे यांनी जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश दिलेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून राजकीय हालचाली वाढल्या असताना बँकेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. जिल्हा बँकेतील सत्ताधारी संचालकाने तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांची सत्ता आहे. तरीही बँकेच्या कारभाराबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ते कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले. सांगलीतल्या अयोध्यानगर येथील मिसळकट्टा येथे गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या कोल्हापुरातील विनायक सुकुमार कोळी उर्फ लाड या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून 2 जिवंत काडतुसे आणि 1 देशी बनावटीचे पिस्टल असा एकूण 40,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करणे, शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई करणे तसेच अवैध हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत होते. त्यावेळी पथकातील प्रशांत माळी आणि आर्यन देशिंकर यांना माहिती मिळाली की एक तरुण अयोध्यानगर जवळील मिसळकट्टा चौकात पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मिसळकट्टा चौकात सापळा लावला असता इसम उभा दिसला, त्यावर संशय आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक चॉकलेटी ग्रीफ असलेली देशी बनावटीची 40,000 रुपये किमतीची पिस्टल आणि 800 रुपयांचे 2 जिवंत काडतुसे असा 39,800 रुपयांचा मुद्देमाल मिळाला। तो सविस्तर पंचनाम्याने सह पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांनी जप्त केला। त्यास पुढील तपासाकामी सांगली शहर पोलीस ठाणे येथे वर्ग केलाय। काळ कितीही बदलला तरी पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राने आपली संस्कृती, रूढी, परंपरा, सण, धार्मिक उत्सव तितक्याच ताकदीने जपले आहेत। जत शहरातील मोरे कॉलनीत राहणाऱ्या सौ शोभाताई सुभाष टेकाळे या भगिनी गेल्या 30 वर्षापासून गौरी गणपती सण उत्साहात साजरा करतात। त्यांच्या गौराईसमोर केली जाणारी आरास नेहमीच कौतुकाचा विषय ठरते। यंदा त्यांनी कोरोनाच्या काळात दुर्लक्षित झालेल्या गोंधळी समाजाच्या कलेचे आकर्षक डेकोरेशन साकारलाय। हा देखावा पाहण्यासाठी अनेक महिलांनी गर्दी केली आहे। महाराष्ट्राला लोककलेची परंपरा मोठी आहे। देशात महाराष्ट्र असे एक राज्य आहे की इथल्या मातीने या परंपरा कायम जपल्या आहेत। गणेश उत्सव, नवरात्र, गौरी गणपती, दिवाळी आदी सणात सार्वजनिक तथा घरगुती स्वरूपात विविध सामाजिक संदेश दिले जाणारे देखावे केले जातात। या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी जागरण गोंधळ करणाऱ्या गोंधळी समाजाची कलाकृती साकारली आहे। आज कोरोनामुळे या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे। खरे तर छत्रपती शिवरायांनी या समाजाला मोठा मान सन्मान दिला। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई अंबाबाईच्या समोर गोंधळ घालण्याचा मान दिला। यातून ही पारंपरिक आणि सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असणारी लोककला चिरंतन जपली जावी हा उद्देश होता। या समाजाने या रूढी परंपरा आजही जतन करून ठेवल्या आहेत, पण गेल्या 2 वर्षात या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे। त्याकडेही या कलाकृतीतून लक्ष वेधले। शिवाय जगावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर हटू दे असाही संदेश जागरण गोंधळातून देण्यात आलाय। गोंधळी बांधव यासाठी आई समोर हे जागरण करतायत। सहकार तपस्वी गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सोहळा गुरुवारी दुपारी 3:30 वाजता मुंबईत विधान भवनात मध्यवर्ती सभागृहात होत आहे। या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर अध्यक्षस्थानी आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चित्रफितीचे अनावरण होणार असल्याची माहिती जन्मशताब्दी समितीचे कार्यकारी सचिव पृथ्वीराज पाटील यांनी दिली। ते म्हणाले, स्वर्गीय गुलाबराव पाटील यांचा नगरसेवक, नगराध्यक्ष ते जिल्हा बँक अध्यक्ष, राज्य बँक खासदार, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असा प्रवास दीपस्तंभाप्रमाणे आहे। सहकार क्षेत्रात त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर काम केले। शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकार चळवळीत काम केले, राष्ट्रीय स्तरावर सहकार पोहोचवला, त्यामुळेच सहकार तपस्वी म्हणून ते ओळखले जातात। गतवर्षी त्यांच्या जन्मशताब्दीस जिल्हा बँकेत ऑनलाईन कार्यक्रमाने प्रारंभ झाला। त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रेरणोत्सव हा सोहळा गुरुवारी दुपारी विधानभवनातील सभागृहात होतोय। विधानभवनात होणाऱ्या सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे असून सभापती रामराजे नाईक निंबाळकर अध्यक्षस्थानी आहेत, तर गुलाबराव पाटील यांच्या चित्रफितीचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल। यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुशीलकुमार शिंदे, नरहरी झिरवाळ, डॉ नीलम गोरे, अनिल प्रवीण दरेकर, नाना पटोले आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यासह ज्या सहकारी संस्था अडचणीत आलेल्या आहेत त्या खाजगी मालकांच्या ताब्यात न जाता ज्यांनी उभा केल्या त्यांच्याच ताब्यात राहण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने नियम अटींच्या चौकटीत निश्चित असे धोरण ठरवावे असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे। इस्लामपूर येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, तरी आपण मुंबईमध्ये यावर चर्चा केली आहे। निनाई साखर कारखाना, दालमिया शेतकरी साखर कारखाना दत्त इंडिया चालवतात। कवटे मंका आटपाडीचा साखर कारखाना अडचणीत आहे। निसर्ग दुष्काळाने काही प्रश्न निर्माण झालेत। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या या सहकारी संस्था वाचायला हव्यात, त्यासाठी आपण अडचणीत यावं असं नाही। आपण सर्वांनी मिळून एकत्र बसून नियम अटींच्या चौकटीत निश्चित धोरण घ्यावे। दिल्लीतील राज्यकर्त्यांचा स्थानिक बँका, अर्बन बँका मोडीत काढून देशात मोठ्या 4 ते 5 बँकाच ठेवण्याचा डाव दिसतो। भविष्यात 1,000, 5,000, 10,000 कोटींच्या आत ठेवी असलेल्या बँकांनी इतर मोठ्या बँकेत विलीन व्हावं असा फतवाही निघेल। मात्र भांडवलदारी व्यवस्थेत अधिक प्रगती होते अशी राज्यकर्त्यांची मानसिकता दिसते, त्यामुळे सहकारी संस्था काटेकोर चालवावीत, आपल्या न्याय हक्कासाठी सतर्क राहावं लागेल।
जत तालुक्यातल्या कोसारी येथील ग्रामविकास अधिकारी संजय यमुना भाते यांना 1000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडले. महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत मंजूर असलेले गोठ्याचे काम सुरू होते त्याच्या मजुरांच्या हजेरी मस्टरवर सही करण्यासाठी लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. तक्रारदार यांचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जत पंचायत समितीकडून गोठ्याचे काम मंजूर झाले होते. सदरचे काम तक्रारदार यांनी मजूर लावून सुरू केलेलं आहे. सदरच्या कामावरील मजुरांच्या हजेरी मस्टरवर सही करून सदर ते मस्टर जत येथील पंचायत समिती येथे पाठवण्यासाठी ग्रामविकास अधिकारी भाते यांनी तक्रारदार यांच्याकडे 2000 रुपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार हा 13 सप्टेंबर रोजी दिली होती. दिलेल्या तक्रारीनुसार सोमवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांच्या गोठ्याचे काम करणाऱ्या मजुरांच्या हजेरी मस्टरवर सही करून मस्टर पंचायत समिती येथे पाठवण्यासाठी भाते यांनी 2000 लाचेची मागणी करून चर्चेअंती 1000 रुपये लाच मागितल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी राहत असलेल्या जत मधल्या संभाजीनगर येथील मोरे कॉलनीतील घरामध्ये सापळा लावला असता संजय भाते हे तक्रारदाराकडून 1000 रुपये लाच घेताना त्यांना रंगे हात पकडलं. सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील प्रमुख मार्गावरील खड्डे मुजवण्याचं काम 90% पूर्ण झाले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार गणपती उत्सवात विसर्जन मार्गावरील खड्डे मुरमाच्या सहाय्याने मुजवले जात आहेत. महापालिका क्षेत्रात अनेक रस्ते हे खड्डेमुक्त झालेले आहेत त्यामुळे गणेश भक्तांकडून समाधान व्यक्त होते. महापालिका क्षेत्रात प्रमुख मार्गावर आणि विशेष करून 5व्या आणि 7व्या, 9व्या आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश भक्त हे गणपती विसर्जनासाठी नदीपात्राकडे जात असतात. महापालिका प्रशासनाने विसर्जन मार्गावर कुठेही खड्डा राहणार नाही याची दक्षता घेतली आहे. तसेच स्वतः महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनीही या कामगिरीवर विशेष लक्ष ठेवले त्यामुळे विसर्जन मार्गावर एकही खड्डा शिल्लक राहिलेला नाही. सांगली मिरज आणि कुपवाड शहरात 4 टीमद्वारे खड्डे मुरमाने भरले जात असून त्यावर तात्काळ रोलिंग केलं जात आहे. यासाठी 30 लोकांची यंत्रणा कार्यरत आहे. महापालिकेच्या टीमकडून काळजीपूर्वक खड्डे मुजवण्यात येत असून त्यामुळे 5व्या दिवशी अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना आता खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही. सांगलीच्या गाव भागातील धोंडीराम संगपाळ कुटुंबियांनी यंदा चक्क जहाजेतच गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. वारंवार येणारा महापूर आणि कोरोनासारख्या आपत्तीतून वाचवण्याचे त्यांनी गणरायाला साकडं घातलंय. सांगली गाव भागातील माने सदनिका येथे प्रसाद धोंडीराम संगपाळ हा महाविद्यालयीन तरुण डिझायनर आहे. त्याने गतमहापूर जवळून अनुभवला आहे. महापुरामुळे जनतेचे झालेले हाल पाहून त्याने जहाजेतील गणपती असे डेकोरेशन करण्याचा निर्धार केला. सलग 8 दिवस रात्रीचा दिवस करत हुबेहूब 6 फुटी लाकडी जहाज बनवली. यामध्ये केबिन डॅशबोर्ड आणि स्टेअरिंग व्हीलद्वारे मुशकराज सवारी करतायत. तसेच गणरायासाठी जहाजेवर विश्रांतीगृह बनवले. आकर्षक झुंबर लाइटिंग सजावट करण्यात आली आहे. या कामी वडील धोंडीराम, आई लता, बहीण उत्कर्षा यांनी सहकार्य केलंय. गणेश चतुर्थी दिवशी याच जहाजेवर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. एकंदर संगपाळ कुटुंबाने जहाजेत गणपती बसवून सर्वसामान्य जनतेला कोरोना आजारातून मुक्त करा आणि पूरग्रस्तांना महापुरापासून वाचवा असं साकडं घातलंय. ही कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.